नागपुर विश्वविद्यालय द्वारा ली जा रही ऑनलाइन परीक्षा के चलते विद्यार्थियों को कई दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, जिसका आक्रोश जताते हुए सोमवार को राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने विश्वविद्यालय के सामने निषेध जताया है। यह निषेध आंदोलन राविका के प्रदेश अध्यक्ष सुनील गवाने, विदर्भ प्रमुख आशीष आवड़े और शहर अध्यक्ष रवि पराते इनके नेतृत्व में किया गया। कई दिनों से चल रहे विवाद के बाद अंतिम वर्ष की परीक्षाएं ऑनलाइन शुरू की गई, लेकिन उसमें भी विद्यार्थी लॉगिन सबमिशन, बफरिंग जैसी कई तकनीकी परेशानी से गुजर रहे हैं, जिससे उन्हें मानसिक परेशानी हो रही है। सुनील गावने ने कहा कि अंतिम वर्ष की परीक्षाएं महाराष्ट्र के विभिन्न विश्वविद्यालयों में कोरोना वायरस से उत्पन्न खतरे को नजरअंदाज करते हुए आयोजित की जा रही है, लेकिन परीक्षा बहुत ही भ्रामक है और विद्यार्थियों को मानसिक परेशानी का सामना करना पड़ रहा है। यदि आगे भी इस तरह परीक्षा का आयोजन किया गया तो विश्वविद्यालय और राजभवन के सामने आंदोलन करने की चेतावनी सुनील गावने ने दी है। इस मौके पर सुनील गावने, रवि पराते और आशीष आवरे के अलावा राहुल पांडे, नागेश देड़मुठे, राहुल कांवरे, विश्वजीत तिवारी, हिमांशु पंचबुधे, आकाश चौधरी, रुद्र धाकड़े, मनीषा शाहू, रोशन नंदनवार, रजत अतकरे, सुगत भीमटे, निखिल चाफेकर, प्रमोद गारोड़ी और अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। परीक्षा ऑनलाइन पद्धति ने घेतल्या जात आहेत, पण ऑनलाइन पद्धति ने परीक्षा घेत असताना कुठल्याही प्रकारचे नियोजन विद्यापीठ प्रशासनाने केलेले या ठिकाणी दिसत नाही, आणि मग वारंवार विद्यापीठांचे सर्व्हर डाऊन होत आहेत, खूप ठिकाणी पेपर अपलोड होत नाही आहेत, ज्या ठिकाणी पेपर अपलोड झालेत त्या ठिकाणी ऑप्शन्स दिसत नाही आहेत, ज्या ठिकाणी ऑप्शन्स दिसत आहेत त्या ठिकाणी क्वेश्चन्स दिसत नाहीत, आणि जर दोन्ही दिसले तर पेपर सबमिट देखील होत नाही। काही काही ठिकाणी दुपारी 12 वाजताचे 2 वाजताचे पेपर काही विद्यार्थ्यांनी संध्याकाळी रात्री 8-9 वाजता घेतले, मग एक पेपर देण्यासाठी विद्यार्थ्याला 8-8, 9-9 तास कॉम्प्युटरच्या समोर ताटकळत बसावं लागतंय। मुळात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा घाट कशासाठी घातला गेला हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रश्न आहे। आज राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की सर्व परीक्षा ज्या तुम्ही याच्या अगोदरचा जो विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स आहे त्याच्यावर गुण करा, त्याच्यावर मार्क्स द्या आणि पुढच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना ढकला, पण केंद्र सरकारच्या दबावाखाली UGC ने जाणीवपूर्वक शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या ठिकाणी घ्यायला भाग पाडलं आणि मग अपरिहार्यपणे हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे गेलं आणि मग सन्माननीय कोर्टाने आदेश दिल्यामुळे या परीक्षा घ्याव्या लागल्या। मान्य आहे कोर्टाचा आदेश मिळाल्यामुळे या परीक्षा घेणं गरजेचं होतं, पण त्या परीक्षा घेत असताना या होम असाइनमेंट बेस जर घेतल्या असत्या तर विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला नसता। राज्य सरकारची भूमिका होम असाइनमेंट बेसचीच होती, पण कुलगुरू असतील, काही विद्यापीठाचे कुलगुरू असतील, राज्यपाल महोदय असतील, यांनी मात्र ऑनलाईन परीक्षेचा हट्ट धरला आणि मग ऑनलाईन परीक्षेचा हट्ट धरल्यानंतर त्या ऑनलाईन परीक्षेसाठी लागणारं कुठल्याही प्रकारचं नियोजन कुठल्याही विद्यापीठाकडे नव्हतं। अकुशल मनुष्यबळ विद्यापीठाकडे आहे, कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग विद्यापीठाकडे नाही, त्यांनी ज्या एजन्सी घेतल्या आहेत त्या एजन्सीसुद्धा पारखून घेतल्या नाहीत आणि त्याच्यामुळे गेले 8-10 दिवस महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यापीठामध्ये परीक्षा होत आहेत त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आपल्याला दिसतोय आणि त्याच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रासातून या सगळ्या परीक्षेच्या दौरान जावं लागतंय, परीक्षेच्या कालावधीमध्ये जावं लागतंय आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठासमोर, वेगवेगळ्या महाविद्यालयासमोर आणि प्रशासकीय कार्यालयासमोर निषेध आंदोलन करतोय। NBCN News के लिए दीपिका धानेश्वर की रिपोर्ट।